मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या मराठवाडा ऑटो क्लस्टर उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आलं. वाळूज औद्योगिक क्षेत्रात मराठवाडा ऑटो क्लस्टर उत्कृष्टता केंद्राचं उद्घाटन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, वित्तमंत्री सुनील मुनगुंटीवार आणि केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, मराठवाडा ऑटो क्लस्टरचे चेअरमन राम भोगले, आशिष कर्दे, मुकुंद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी 33% संपत्ती 1% लोकांच्या हातात होती आणि 5 वर्षानंतर 50% जगातील संपत्ती 1% लोकांच्या हातात आले असल्याचं मत वित्तमंत्री सुनील मुनगुंटीवार यांनी व्यक्त केलं. 30% संपत्ती 1% लोकांच्या हातात होते आणि 5 वर्षानंतर 50% जगातील संपत्ती 1% लोकांच्या हातात आहे. आपल्याही देशामध्ये 25% GDP हा 57 इंडस्ट्रियल हाऊसेस देतो. जर आपल्याला विषमता मुक्तीकडे जायचं असेल तर अशा ऑटो क्लस्टर सारख्या व्यवसायाला विकसित करावं लागेल की ज्यामध्ये हजारो लाखो लोकांना काम मिळेल. कारण आता जगामधल्या पुण्याच्या व्याख्येमध्ये गोदान महत्वाचं असेल, सुवर्णदान महत्वाचं असेल, मंदिर बांधणं महत्वाचं असेल, तेवढंच महत्वाचं एखादा उद्योग काढून एखाद्याच्या पोटात त्याची भूक मिटवण्यासाठी त्याच्या ताटातल्या रोटीची व्यवस्था करणं. कुठलीही प्रगती घडवण्यासाठी तेथील लोकांची मानसिकता आवश्यक असते असं यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू म्हणाले. प्रगती त्याबद्दल मला तरी प्रत्यक्षात आश्चर्य वाटत नाही. तर कोणतीही प्रगती घडवण्यासाठी आवश्यक असते तिकडच्या माणसांची मानसिकता. आणि आता सुरभा म्हणाले ते खरं की एवढे एकत्र कसे राहतात, मला तिकडच्या पाण्यामध्ये काहीतरी असेल. उपोषण करताना चांगलं चाललेलं सरकार आवडत नाही, परंतु त्यांनी सकारात्मक भूमिकेतून आंदोलन करायला हवं असं मत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केलं. त्यांना चांगलं चाललेलं सरकार आवडत नाही, स्वाभाविक आहे, उपोषण करत राहणार. पण पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे कितपत पॉझिटिव्ह, कॉर्पोरेटाईज व्हायला पाहिजे असं नाही, पण कल्चर कॉर्पोरेटाईज करता येतो, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. आणि म्हणून मेक इन इंडिया करता मी एवढंच सांगतो की the basic principle of defense procurement, the mission statement, मी फक्त तुम्हाला इंडिकेट करतो, इज येणाऱ्या काळामध्ये 5 वर्षाच्या आत 70% इंडिजिनस प्रोडक्शन किंवा इंडिजिनस कंटेंट हा डिफेन्स प्रोक्युअरमेंट पॉलिसी आणि प्रोसिजरचा मिशन स्टेटमेंट आहे. मान्यवरांनी ऑटो क्लस्टर मधील विविध मशिनरी आणि यंत्र सामुग्रीची पाहणी करून माहिती जाणून घेतली, तसेच लघु उद्योजकांनी भरवलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी कार्यक्रमाला आमदार संजय सिसाट, आमदार प्रशांत बंब, आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, उद्योजक, कार्यकर्ते आणि कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आणि आज हे क्लस्टर इथे आपल्याला प्रत्यक्षात आलेलं दिसतं. या क्लस्टर मधनं गेल्या 2 वर्षाच्या काळात जशा जशा फॅसिलिटीज निर्माण होत आहेत तसतशा आम्ही त्या वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि या वापरल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज मधनं जवळजवळ 210 युनिट्स छोटी आणि मोठी ही फायदा घेत आहेत. ज्यांनी पैसे दिले तेही फायदा घेत आहेत आणि ज्यांनी कॉन्ट्रीब्युट करायला नकार दिला तीही मंडळी आमच्याकडनं कामं करून घेत आहेत. अर्थात दोघांचंही स्वागत.